नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये अर्थात सुरतमध्ये जे डायमंड बोर्स याची एक उभारणी त्या ठिकाणी करण्यात आली आहे, एक मोठी इमारत त्या ठिकाणी उभी करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून हिरे व्यापाराला एक चालना देण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर हिरे व्यापार हा सुरतमधून केला जाऊ शकेल, अशा दृष्टीने तिकडेही सगळी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. आणि ती उभारण्यात आल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी झालं आणि ते झाल्यानंतर अर्थातच अनेक जणांचा, जसं पंतप्रधानांनी विविध योजनांची घोषणा केली, उद्घाटन केलं, पायाभरणी केली की अनेक जणांचा कोळसा होतो, त्या पद्धतीने आता हा हिरे व्यापार सुरतमध्ये उभा राहतो आहे म्हटल्यानंतर इकडे महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचा कोळसा झाला. आणि त्याचं कारण स्वाभाविक आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं हा तर मुद्दा आहेच, पण गुजरातमध्ये एक उद्योग उभा राहिला याची कुठेतरी पोटदुखी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती वारंवार दिसत आलेली आहे. कुठलाही उद्योग हा महाराष्ट्रातला अन्य राज्यात गेला तर त्याच्यातला गुजरातमध्ये गेला की प्रामुख्याने पोटदुखी लगेच डोकं वर काढते, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. बाकीच्या राज्यात कुठे गेला तर त्याविषयी बोललं जात नाही, मुळात त्यामागची कारणंही वेगवेगळी असतात पण ती कोणाला सांगितली जात नाही. तिथे मात्र नरेंद्र मोदी हे गुजराती आहेत, ते गुजरातमधनं आलेले आहेत, त्या सगळ्या ह्याच्यातून ही सगळी पोटदुखी सुरू झालेली असते. तर आता ही डायमंड म्हणजे हिऱ्यांची जी इंडस्ट्री आहे, उद्योग आहे, हा सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आणि मुंबईतले सुद्धा अनेक हिरे व्यापार करणारे जे व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, ते सुद्धा आता सगळी आपली जी काही इकडची इंडस्ट्री आहे ती तिकडे नेणार असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना पोटदुखी सुरू झाली आणि त्यांनी त्याविषयी भाष्य करायला सुरुवात केली. शरद पवारांनी सुद्धा रविवारी त्यांचं भाषण होतं एके ठिकाणी, त्या ठिकाणी म्हटलं की खरा तर हिरे व्यापार हा मुंबईमध्ये होता पण तो आता तिकडे चाललेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळं कसं गुजरातमध्येच नेत आहेत, गुजरातचाच विकास फक्त करतायत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. तर त्यांचे नातू रोहित पवार यांनी तर एक पानभर पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये आपल्या डोळ्या देखत हा जो उद्योग आहे तो पळवला गेला गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातले नेते म्हणजे विशेषतः सरकारमध्ये असलेले नेते एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकूणच महाराष्ट्र सरकार हे मात्र काहीच करू शकलं नाही, त्यांच्यामध्ये जरा देखील स्वाभिमान आहे का, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सगळे जेव्हा वक्तव्य ही सगळी केली जातात, संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलं या संदर्भात, तर ही सगळी वक्तव्य केली जातात याच्यामध्ये फक्त राजकारण आहे आणि त्याच्या पलीकडे काही नाही, कारण का राजकारण करण्याच्या पलीकडे ही सगळी मंडळी बाकी काहीच करू शकत नाहीत. हिरे व्यापार तिकडे गेला तर मुळात तो मुंबईमध्ये इकडच्या या नेत्यांनी तो आणला नव्हता किंवा त्यांनी उभारला नव्हता, त्यांनी निर्माण केला नव्हता. मुंबई ही अर्थातच आर्थिक राजधानी आहे, अनेक गोष्टी मुंबईमध्ये आलेल्या आहेत, वर्षानुवर्ष मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री असेल, छोटे छोटे उद्योगसुद्धा असतील, हे सगळे मुंबईमध्ये येत राहिले आणि त्यानंतर मुंबईचा आर्थिक विकास होत राहिला. पण आज इतरसुद्धा शहरं विकसित होत आहेत, इतरसुद्धा राज्य विकसित होत आहेत, तिकडेही त्यांनाही उद्योगांचं महत्त्व कळलेलं आहे, उद्योगांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याचं त्यांनाही महत्त्व कळलं आहे. त्यामुळे फक्त सगळे उद्योग महाराष्ट्रातच येतील, मुंबईतच येतील असं आता राहिलेलं नाही, अशी परिस्थिती राहिलेली नाही. गुजरातमध्येही जातील, कर्नाटकातही जातील, हैदराबादमध्ये जातील, दिल्लीत जातील, उत्तर प्रदेशमध्ये जातील, त्यामुळे हे सगळे उद्योग आता विविध ठिकाणी जाणार आहेत. पण त्यासाठी रोज उठून रडगाण गाण्याची अजिबात आवश्यकता नाही, आपण नेमका काय करणार आहोत ते दाखवून देण्याची गरज आहे. हिरे व्यापार जर सुरतमध्ये गेला तर त्याविषयी रोहित पवारांना एवढं दुःख झालं, शरद पवारांना दुःख झालं, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये हा हिरे व्यापार वाढावा यासाठी काय करणार आहात? आगामी काळामध्ये आपण एखादी हिरे व्यापाराची कंपनी उभी करणार आहोत का? किंवा चला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा शरद पवारांच्या वतीने, रोहित पवारांच्या वतीने एखादी आपण हिरे व्यापाराचं प्रशिक्षण देणारी संस्था उभी करू, त्याच्यातून महाराष्ट्रातले जे सगळे मराठी मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्रशिक्षण दिलं जाईल, त्यातून चांगले शिकलेली मुलं तयार होतील, त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल, तिथून महाराष्ट्रामध्ये एक हिरे व्यापाराचं एक केंद्र तयार होईल,
मग सुरतमध्ये 15 माळ्याची इमारत उभी राहिली आहे ना, महाराष्ट्रामध्ये 30 माळ्याची आम्ही इमारत उभी करू असा निर्धार करणार आहेत का रोहित पवार, शरद पवार करणार आहेत का? तसा निर्धार करावा आणि सुरतपेक्षाही एक सर्वोच्च केंद्र महाराष्ट्रामध्ये उभं करावं, काहीच हरकत नाही. म्हणजे एखाद्याने रेष आखली तर त्याच्यापेक्षा मोठी रेष आखण्याची तयारी असली पाहिजे आपली, पण तसं नाही करायचं. आमचा उद्योग तिकडे गेला म्हणून इथे रडत बसायचं, तशा याने महाराष्ट्रातल्या उद्योगाची कशी काय भरभराट होणार, महाराष्ट्राची का उत्कर्ष कसा काय होणार? मग तुम्हाला उत्कर्ष करायचा आहे तर नुसते घर बसल्या ट्विट करून किंवा वक्तव्य करून काहीच होणार नाही. रोजच्या रोज टोमणे मारून आणि टोमण्यांना पैलू पाडून काहीच होणार नाही, शब्दांना पैलू पाडून काहीच होणार नाही. आपण काय करणार आहोत? नरेंद्र मोदींनी तिकडे इंडस्ट्री उभी केली याचं कारण त्यांच्या इथे हा जो गुजराती समाज आहे हा मोठ्या संख्येने हिरे व्यापारामध्ये आहे आणि तिकडेही तो व्यवसाय आहेच, तो काय मुंबईतच होता अशातला भाग नाही. पण आज त्यांना वाटतंय की आपल्या इकडे हे उद्योगाचं केंद्र तयार व्हावं हिरे व्यापाराचं, त्यात चूक काय? ते गुजरातमधले खासदार आहेत, अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आज पंतप्रधान आहेत. आपल्या राज्याबद्दल जर त्यांना आपुलकी असेल तर त्यात वाईट काय? आणि त्यासाठी महाराष्ट्रात उद्योग जर यायचे असतील तर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जरूर प्रयत्न करावेत. त्यांनी जर प्रयत्न केले नाहीत तर त्याचा दोष नरेंद्र मोदींवर कसा काय टाकता येऊ शकतो? तुम्ही इथे प्रयत्न करा, तुम्ही इथे उद्योग उभारा, तुम्हाला कोणीच अडवलेलं नाही. तुम्ही हिरे व्यापाराचं प्रशिक्षण केंद्र उभारा, हिरे व्यापार करणाऱ्या अनेक कंपन्या तयार करा. तसं केलं तर इथेही केंद्र उभं राहू शकतं. रोहित पवार करणार आहेत का? आज पाहतोय आपण महाराष्ट्रातले अनेक लोक, विशेषतः राजकारणामध्ये असतील लोक, ज्यांच्याकडे ऊसाचे कारखाने आहेत, हे साखर कारखाने आहेत, इतर सुद्धा सहकारी पतपेढे आहेत, बँका आहेत, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आहेत, दुग्ध उत्पादन क्षेत्रामध्ये ते लोक आहेत. महाराष्ट्रातले लोक हे सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणावर जात आहेत. प्रत्येक क्षेत्राची एक ओळख असते, प्रत्येक जण सगळं काही करू शकत नाही, हे तर लक्षात यायला पाहिजे ना. मी गुजरातची ओळख ही व्यापारासाठी केली आहे म्हणजे आत्ताच झालेली असं नव्हे, पूर्वीपासून आहे. नरेंद्र मोदी आल्यामुळेच गुजरातमध्ये लोक व्यापाराकडे वळले असं अजिबात नाही. वर्षानुवर्षांपासून गुजरातमध्ये व्यापार होतोय आणि तिकडच्या लोकांच्या रक्तामध्ये व्यापार आहे. ते प्रत्येक गोष्ट व्यापार या उद्देशाने करतात. गुजरातमधले लोक हे लष्करामध्ये कमी प्रमाणात जातात, क्रीडा क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात असतील, पण महाराष्ट्रातले लोक क्रीडा क्षेत्रात मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्रातले लोक हे सुद्धा उद्योगामध्ये आहेत. चितळे उद्योग समूह आहे, धनंजय दातार यांनी तिकडे दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग केलेला आहे. हे महाराष्ट्रातले लोक उद्योग क्षेत्रात नाहीत असं नाही, पण एक ओळख आहे प्रत्येक क्षेत्राची. मागच्या वेळेला योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये आले, मुंबईत आले की आम्हाला सुद्धा बॉलिवूडसारखी इंडस्ट्री उभी करायची आहे, तेव्हा संजय राऊत खवळले होते की आमची इंडस्ट्री लगेच पळवून नेणार. मे जणू काय एखादा काहीतरी अशी वस्तू आहे महाराष्ट्रामध्ये ठेवलेली जी कोणतरी पटकन उचलून नेतं आणि आपल्या राज्यात घेऊन जातं. असं काय कोण अख्खीच्या अख्खी इंडस्ट्री हातावर उचलून घेऊन जात नाही. कोणाला सुविधा मिळतील त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी आपला उद्योग उभारतो. उद्या बॉलिवूड सारखीच इंडस्ट्री, त्यासारखीच सगळ्या सुविधा, स्टुडिओज हे सगळे उत्तर प्रदेशात चांगल्या प्रमाणात असतील तर अनेक लोक तिकडे जाऊन शूटिंग करतील. आज आंध्र प्रदेशात सुद्धा आहे ही व्यवस्था, हैदराबादमध्ये आहे, तिकडेही लोक जातात. आज महाराष्ट्रातले मोठ्या संख्येने कलाकार हे दक्षिणेतल्या चित्रपटांमध्ये, तिकडच्या मालिकांमध्ये, म्हणा की तिकडच्या एकूणच सिने जगतामध्ये काम करताना दिसून येतात. मग आपण म्हणणार का दक्षिणेने सगळे आमचे कलाकार पळवले, त्यासाठी रडगाणं गाणार का? त्यांना तिकडे संधी आहे, त्यांना तिकडे चांगले पैसे मिळत असतील, आपल्या कलेला अधिक वाव मिळत असेल जो महाराष्ट्रामधल्या इंडस्ट्रीत मिळत नसेल. मग तुम्ही इथे काहीतरी उभं करणार की नाही, की तुम्ही फक्त रडत बसणार आणि ट्विटच्यावर ट्विट करणार आणि फक्त राजकारण करणार? मी राजकारणाची इंडस्ट्री मोठी उभी करून ठेवलेली आहे, फक्त त्याचे मजल्यावर मजले उभे केलेले आहेत, त्या राजकारणाला वेगवेगळे पैलू पाडण्याचे उद्योग सुरू केलेले आहेत. पण हिरे व्यापाराचा एखादा उद्योग उभा करा तुम्ही, एखादा साखर कारखाना विका आणि तिकडे हिरे व्यापाराचं केंद्र उभं करा. रोहित पवारांना हे शक्य आहे का? करून दाखवावं त्यांनी, शरद पवारांनी करून दाखवावं. ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये किती स्टेडियम्स तयार झाली तुम्ही सांगा.
आठवून पहा महाराष्ट्रामध्ये किती स्टेडियम्स तयार झाली. नरेंद्र मोदींनी एक स्टेडियम तयार केलं तर तिकडे कसं काय स्टेडियम तयार केलं, त्यांनी फक्त आपल्या राज्यालाच प्राधान्य दिलं असा आरोप झाला. पण ते स्टेडियम उभं करून आपल्या इथे वर्ल्ड कप सुद्धा खेळवून दाखवला ही धमक आपल्या इकडच्या नेत्यांमध्ये का नाही आहे? की फक्त ट्विट करण्याची आणि राजकारण खेळत बसण्याची एवढीच धमक आहे? तुम्ही उभे करा हिरे व्यापाराच्या कंपन्या, तुम्ही प्रशिक्षण द्या, तुम्ही उद्योग उभे करा. आज कर्नाटकातले लोक, शेट्टी समाजातले लोक महाराष्ट्रात येऊन इथे हॉटेलच्या वर हॉटेल का उभे करतात, आपल्या इकडच्याच लोकांना मुलांना इथे नोकरी लावतात, तेच पुढे मुलं जाऊन स्वतःचे हॉटेल्स निर्माण करतात. ही पद्धत असते उद्योग व्यवसाय निर्माण करण्याची आणि उभे करण्याची आणि आपल्या तरुणांना त्यांच्या पायावर उभं करण्याची. आपल्या इकडच्या नेत्यांनी काय केलं, हेच फक्त केलं, राजकारण केलं. हा उद्योग उभारतोय, तो उद्योग उभारतोय, आमचा उद्योग पळवला जातोय म्हणत घरत घरी रडत बसायचं, आपण स्वतः काहीच करायचं नाही. फक्त वडापाव करता येतो एवढंच सांगायचं मुलांना. तुम्हाला हिरेही बनवता येऊ शकतात, तुम्ही हिऱ्यांनाही पैलू पाडू शकता, तुम्ही मोठी मोठी हॉटेल्स उभी करू शकता, हे कधी सांगणार तुम्ही? कधी देणार त्यांच्या हाती असं काहीतरी की ज्याच्यातून ते स्वतःला उद्योग विश्वामध्ये काहीतरी सरस करून दाखवतील, स्वतःचं स्थान निर्माण करतील? पण ते करणार नाही. दुसऱ्यांना फक्त नावं ठेवायची, त्याच्यात पैलू पाडायचे, ह्याच्यामध्ये वेळ जातो. तुम्ही रोहित पवारांनी केलेली वक्तव्य, शरद पवारांनी किंवा संजय राऊतांनी केलेली वक्तव्य, याच्यात राजकारणापलीकडे काही नाही आणि लोकांनाही हे चांगलं कळतं. तेव्हा तिकडे हिरे व्यापार गेलाय तर ते रडत न बसता महाराष्ट्रामध्ये जे जे ज्यांना ज्यांना आता पोटदुखी झालेली आहे त्यांनी स्वतः इथे एखादी इंडस्ट्री हिरे व्यापाराची उभी करून दाखवावी, एखादी कंपनी सुरू करावी, इकडे अशा फॅसिलिटी द्याव्यात की सुरतमधले सगळे हिरे व्यापारी महाराष्ट्रामध्ये येतील धावत, असं काहीतरी करून दाखवावं. आणखी कुठला तरी उद्योग करावा की जो उद्योग दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये येईल. अडीच वर्षात का नाही असा उद्योग उभा करता आला तुम्हाला? जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुमच्याकडे सरकार होती, सत्ता होती, तेव्हा हिरे व्यापाराचं एखादं केंद्र उभं करता आलं असतं, आहे त्याच्यापेक्षाही मोठं. पण ते केलं गेलं नाही. तेव्हा ही नुसती बडबड आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. तेव्हा या सगळ्यातून एवढंच दिसून येतं की ही केवळ पोटदुखी आहे आणि हे केवळ टोमणे, शेरेबाजी, खिल्ली, यालाच फक्त पैलू पाडणं, राजकारणाला पैलू पाडणं, राजकारणाचे इमलेच्या इमले उभारणं, याच्या पलीकडे काही करत नाहीत आणि फक्त दुसऱ्यांना नावं ठेवणं, यातून आपल्या हाती काही लागत नाही. त्यामुळे ह्या लोकांना बेरोजगारी बोलण्याचाही अधिकार राहिलेला नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.